भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या पुन्हा संघर्ष यात्राचा शुभारंभ आज सिंदखेड राजा इथून होतोय अठरा सप्टेंबरपर्यंत चालणारी ही यात्रा राज्यातल्या एक एकवीस जिल्ह्यातून आणि एकोणऐंशी विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे यात्रेचा समारोप अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी इथं होणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काँग्रेस सरकारविरोधात रान उठवत महाराष्ट्र होऊन काढला होता एकोणीसशे पंच्याण्णवला ला युतीची सत्ता येण्यामध्ये मुंडे यांच्या त्या संघर्ष यात्रेचा मोठा वाटा होता तेव्हा पंकजा मुंडे यांच्या या यात्रेच्या सहाय्यानं विधानसभा निवडणुकांपूर्वी वातावरण निर्मितीचा भाजपचा प्रयत्न आहे मुंडे यांना मानणारा वर्ग भाजपकडे रहावा याकडेही भाजपचे प्रयत्न असणार आहेत राज्यात आणि खरंतर पक्षात स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्यासाठी ही यात्रा महत्वाची ठरणार आहे या यात्रेमुळे पंकजा मुंडे यांची नवीन राजकीय इनिंग सुरू होणार असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे अर्थात या यात्रेचा भाजपला आणि पंकजा मुंडे यांना किती फायदा होतो हे विधानसभा निवडणुकांच्या निकालां स्पष्ट होईल चोवीस तास रहा एक पाऊल पुढे